दिवाळीचा फराळ आणि पाकिटात 3000 रुपये। रोहित पाटलांच्या मतदारसंघात गोंधळ, व्हिडिओ व्हायरल। कोणी दिले ते? फंडू घेऊन आला। कुणाकडे आले? कुठल्या उमेदवार असते? रोहित दादा म्हणजे कोणता रोहित पाटील? रोहित आरार पाटील म्हणजे माझे गृहमंत्री बनून जा। पक्ष कुठला? पक्ष कोणता आहे? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। पाटील माझं नाव आहे। साठेनगरमध्ये आम्ही प्रचाराला गेलो होतो। रोहितदादा ते चालते, रोहितदादा पुढे प्रचार करत होते ना। आम्ही माझं फराळ आणि पाकिट देतो। कुठं वाटत होतं? साठेनगर तासगावचा एरिया। रोहितदादा म्हणजे कोण? रोहित आरार पाटील। पक्ष कोणता? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। त्या घरात जाऊन तुम्ही काय सांगा? चिन्ह भाऊ दिपोळीची भेट दिल्या, चिन्ह तुतारी ठेवा। नाव सांगितलं नाही का उमेदवार असून काय येते? रोहित आरार पाटील। सांगली विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून दिवाळीच्या गाठीभेटी आणि फराळाच्या माध्यमातून नेते मंडळी ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत। दुसरीकडे बड्या नेत्यांच्या सभांचं नियोजन होत असून त्यांचे दौरे ठरल्याचं पाहायला मिळत आहे। तर उमेदवारांकडून मतदारसंघातील गाव ते गाव आणि डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात झाली आहे। दरम्यान रोहित पाटील उमेदवार असणाऱ्या कवठे महांकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटतानाचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार आणि माजी खासदार संजय काका पाटील गटाने केला आहे। या घटनेमुळे मतदारसंघात मोठा गोंधळ उडालेला असून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रारीसाठी पाटील गटाचे समर्थक ठाण मांडून बसलेले आहेत। शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप संजय काका पाटील गटाकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे प्रत्येकी 3000 रुपयांचे पाकिट आणि दिवाळी फराळ असे वाटपाचं काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप असून मोठ्या संख्येनं संजय काका गटाचे कार्यकर्ते येथे जमले आहेत। या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ देखील काढला आहे। तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। आणि विशेष म्हणजे संजय काका पाटील यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे। अतिशय निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहिती मिळाली आहे। उद्या किंवा परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन। लाखो रुपयांचं आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचंही संजय काका पाटील यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान याबाबत माहिती मिळताच तासगाव शहरातील या घटनेची फ्लाइंग स्क्वॉडकडून संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे। तपासणीनंतर फ्लाइंग स्क्वॉडकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। पैसे वाटप करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं आहे आणि त्यामुळे मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। आणि विशेष म्हणजे पैसे वाटणाऱ्या एकाने आपण शरद पवार गटाचे उमेदवार असणाऱ्या रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटत असल्याचं कबूल केल्याचा दावा करत एक व्हिडिओ देखील संजय काका पाटील गटाने सोशल मीडियातून सार्वजनिक केला आहे। मी तासगाव शहरात माझी पदयात्रा चालू होती, लोकांना भेटी घरोघरी जाऊन चाललो होतं। मला एक 10-15 मिनिटांपूर्वी फोन आला आणि सांगितलं गेलं की साठेनगर येथे काही राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते रोहित पाटलांचे, रोहित पाटील स्वतः साठेनगरमध्ये फिरून जात असताना
मागे या सगळ्या प्रक्रिया पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते त्यातली काही मुले सापडली काहींनी पळापळी केली काहींच्या जवळ मला वाटतं आता काही पाकिटही मिळालेली आहे तेव्हा जो काही खरा मुखोटा दाखवत होते की आम्ही गरीब आहे आमच्याकडे काय नाही ते पैशाची आमिष देऊन मतं विकत घेणं आणि गोर गरीब माणसांच्या गरिबीची चेष्टा करणं हा प्रयोग आपणाला या ठिकाणी दिसून आला अतिशय निंदनीय प्रकार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अनेक लोकांना ते पैसे देण्याच्या भूमिका करत होते याच्यावर योग्य वेळी अजून ही प्रोसिजर पूर्ण होऊ द्या याच्यावर उद्या परवा दिवशी मी पुन्हा तुम्हाला आणि काही पुराव्यानिशी मी या सगळ्या प्रक्रिया उघड करेन लाखो रुपयांची आमिष दाखवून आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांना ते बोलत होते काही मध्यस्थी घालून त्यांच्याकडे निरोप देत होते त्याचाही पोलखेल उद्या निश्चितपणे करेन आज या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू आहे ते होऊ द्या इलेक्शनचे दिवस आहेत आम्ही त्या लोकांना घरोघरी भेटण्याची प्रक्रिया करतोय पण हा चेहरा जो मुखोटा वर लादत होते आम्ही गरीबी आहे आमचं गरीब आहे हो आम्ही सहानुभूती घेऊन राजकारण करत होती ती कशी गरिबांची चेष्टा करत होते हे या निमित्तानं आपल्याला दिसून आलं जीवनाशी खेळणाऱ्या बेरोजगार युवकांशी जीवाशी खेळणाऱ्या लोकांनी या पैसे वाटप करून मतं घेण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं राज्याला हे चित्र आपल्याला उद्या स्पष्ट होईल निवडणूक आयोगाकडे स्वतः तक्रार करणार आहे का तक्रार करायला आहे सगळे त्यांचे प्रोसिजर सुरू आहे प्रांत साहेबांना फोन झाला काही कार्यकर्ते इथं आत आलेत पण काही तणाव होऊ नये म्हणून मी भेटायला आलो त्यांना सांगितलं रितसर पोलिसांचं काम पोलीस करतील त्या ठिकाणी ऑब्झर्वर असतील निवडणूक आयोगांचे त्यांच्याकडेही तक्रारी केली जातील पैसे कुणी वाटले काय वाटले कसे पाकिटं होती रोहित पाटलांची प्रक्रिया तिथं असताना मागे पैसे वाटप चालू होते आणि त्यांच्या सांगण्यानुसार ते स्वतः त्यामध्ये सहभागी असल्यासारखी प्रक्रिया आपल्याला दिसून येते याची सगळी चौकशी पोलिसांनी नीट करावी कुणाचे कॉल रेकॉर्ड्स आहेत कोण कुणाशी बोललंय कोण काय करत होतं कुणी काय जबान दिलेले आहेत कुणाच्या पुढे व्हिडिओ आलेले आहेत ते सगळं पोलिसांच्या पुढे सादर केलं जाईल नाही आता नोडल अधिकाऱ्यांशी मी काय आता जस्ट तिथं बोललो नाही पण मी पोलिसांशी बोलून आलो निवडणूक आयोगाचे जे नोडल अधिकारी आहेत ते काही चौकशी करायला लागलेले आहेत आता तुम्हाला माहिती आहे की या प्रक्रियेमध्ये वरून खालून कुठनं तरी फोन चालू असतील पण याची शहनिशा केल्याशिवाय नाहीतर उद्या आम्ही या सगळ्या ऑब्झर्वरांच्या पुढं सगळे हजारो कार्यकर्ते येऊन इथं बसेन आम्ही जर ह्यात कुठं पार्सलिटी केली त्यांनी तर साठेनगरमध्ये आम्ही फराळ आणि पैसे वाटत होतो त्यानंतर तुमची टीम आल्यानंतर आम्ही थांबलो आणि तुमची टीम आम्हाला घेऊन आल्या कोण कोण होतं सोबत मी खंडू कदम मधुकर देवकुळे आणि साठेनगर मधली माणसं कशासाठी पैसे वाटत होता प्रचार चालू होता कोणाचा रोहित दादांचा कोण रोहित दादा रोहित आरआर पाटील माजी गृहमंत्री होते आपण कोणता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार रोहित दादा होते का सोबत रोहित दादा सोबत होते का रोहित दादा आले त्यांची एक पक्ष प्रवेश केला आणि गेले पैसे वाटताना होते का तिथं होते बर किती पैसे होते काय होते कसे वाटत होता तुम्ही तिथे एक 230-227 च्या आसपास घर आहे ती 227 फराळीचे पाकिट आलतील पैशाची पाकिट आलतील पाकिट कुठं आहे दाखवा एक खोलून दाखवतो खोलून दाखव कॅश कुठं आहे बाकी कॅश पण सगळी कुठं काय काय किशात दाखवा जरा तुमच्या किती पैसे अजून पॉकेट उघडा दोन किती रुपये त्यात मोजा तीन हजार बाकी पैसे किशात काय काय दाखवा जरा सगळं तुमच्या म्हणजे प्रत्येकी घर किती वाटत आहे तुम्ही एक पॉकेट एक पॉकेट किती रुपये त्यात 3000 रुपये असे किती घर वाटलं तुम्ही 100 घर जागा वाटून झाली अजून 137 घर राहिली 127 राहिले बाकीचे पैसे कुठे अजून कोणाकडे पाकिट पाकिट तर ते खंडूगड आहे ती रोहित पाकिट वाटताना काय सांगत होता पाकिट वाटताना चिन्ह तुतारे आहे ते फराळाचं वाटप
फराळ दिलाय भाऊबीज म्हणून आणि पाकिट दिलं या चिन्ह तुतारीचं चिन्ह लक्षात ठेवा म्हणून सांगतो. हे पाकिट काय मतदानासाठी वाटत होतं मतदान करण्यासाठी वाटत फराळ. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.